त्या जिल्ह्यामध्ये पडलं आहे. त्याच्यामध्ये कोयना परिसरामध्ये 598 मिलीमीटर पाऊस पडला आहे. नवजामध्ये 726 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आणि महाबळेश्वरमध्ये 535 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 726 महाबळेश्वर 535 आणि चिपळूण परिसरामध्ये जवळजवळ 600 मिलीमीटर पाऊस पडला आहे. मी वर तीन हे का सांगितलं तर चिपळूण परिसरामध्ये जो पाऊस पडलेला आहे 600 मिलीमीटर हा तिथला पडलेला पाऊस आहे. पण वर तीन ठिकाणी पडलेला जो पाऊस आहे हा सगळा वाहून चिपळूण मार्गे पुढे जातो. त्यामुळे कालची परिस्थिती इतकी भयावह होती की रात्री 2 वाजेपर्यंत कोणालाच कळत नव्हतं की नक्की पहाट काय घेऊन येणार आहे. पण त्यावेळेच्या परिस्थितीनुसार जर आपण बघितलं असेल तर फार मोठी अडचण झाली असती सगळ्यांनाच. आता पाणी कमी झालं आहे, स्वतः चालत लोक बाहेर येऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. 2 वाजेपर्यंत स्वतः चिपळूणमध्ये आपल्याकडे जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुस्कुंदी आणि बावनदी ह्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्यांनी धोक्याची पातळी आता पण ओलांडलेली आहे. इतका पाऊस पडलेला आहे. आपल्याकडे ज्या दरडी कोसळल्या आहेत ते खेड तालुक्यामध्ये कोसरे गाव जे आहे तिथं 17 लोक त्या दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. 24 जनावरं आहेत, 10 लोक जखमी झालेली आहेत. आणि निर्मणी खेडला अडकलेले 2 लोक आहेत. आतापर्यंत जो चिपळूण परिसरामध्ये पाऊस पडला आतापर्यंत महिन्याचा आकडा 10 आहे. अजूनही संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत ज्या काही रेस्क्यू झाल्यानंतर काही लोक अडकलेली सापडतील किंवा काय तर आकडा वाढण्याची शक्यता आहे. पण सध्या आतापर्यंत 10 आहे. आणि यंत्रणा जी काम करते ती NDRFची 4 पथकं आहेत. त्याच्यामध्ये 88 लोक आहेत. त्याच्यानंतर कोस्ट गार्डची 2 पथकं आहेत, त्यामध्ये 14 लोक आहेत. इंडियन आर्मीची 5 पथकं आहेत, त्याच्यामध्ये 36 लोक आहेत. इंडियन नेव्हीची 5 पथकं आहेत, त्याच्यामध्ये 120 लोक आहेत. एअरफोर्सची 2 पथकं, 2 हेलिकॉप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये 12 लोक आहेत. स्वयंसेवी संस्था 15 काम करत आहेत. सिंधुदुर्गवरनं 3 पथकं आलेली आहेत आणि गुहागरवरनं 5 बोटी आलेली आहेत. अन्नधान्य देखील काल 2000 फूट वाटप करण्यात आले. एकट्यानं मी दूर केलेलं नाही, प्रशासन त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेब या सगळ्यांनी कालपासूनच 24 तास त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. प्रशासन सतर्कतेनं काम करत आहे आणि आमच्या सगळ्यांपेक्षा जे क्रेडिट आहे तिथल्याच नागरिकांना आहे. नागरिकांनी देखील रेस्क्यू करण्यासाठी प्रचंड पद्धतीनं मदत केलेली होती. NGO देखील मदत करत आहे. आता पूर्वपदावर तिथली परिस्थिती यायला लागलेली आहे, परंतु अजूनही पाऊस पडू शकतो असं वेधशाळेचं म्हणणं आहे. आणि म्हणून सतर्कता बाळगणं आणि प्रिकॉशन घेणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सॅटेलाईट फोन आहेत पोलीस डिपार्टमेंटकडे, वायरलेस आहेत, त्याच्या पद्धतीनं आपण काम करतोय. पण सगळं प्रशासनच तिथं असल्यामुळं, प्रशासनानंच तिथं हेडक्वार्टर केल्यामुळं ही कनेक्टिव्हिटीची अडचण काही येत नाही. पण रेस्क्यू करून जे अडकलेली लोकं त्यांना बाहेर काढलेले आहेत. आणि पाऊस जरी आता पडला तरी धोकादायक परिस्थितीत सगळ्या लोकांना बाहेर काढलेले असल्यामुळे जीवितहानीची शक्यता नाही. पण फार मोठी मात्र वित्तहानी झालेली आहे, प्रचंड नुकसान झालेलं. स्वासनील कफ सिरप, मध, तुलसी, ज्येष्ठीमध आणि कंटकारी युक्त मधयुक्त आयुर्वेदिक कफ सिरप स्वासनील.